ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि ॲडव्होकेट जयश्री पाटील यांची ॲडव्होकेसीची सनद रद्द व्हावी याकरिता मी महाराष्ट्र आणि गोवा गव्हर्नर कौन्सिलचे सचिव प्रवीण यादवराव रणपिसे यांच्याकडे तक्रार ईमेलद्वारे आणि RPD द्वारे केलेली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडून आलेले होते, परंतु इलेक्शनच्या दरम्यान प्रचार करत असताना त्यांनी विशिष्ट जातीच्या लोकांनी मला मतदान करावं अशा प्रकारचा असंवैधानिक प्रचार केलेला असल्यामुळे त्यांचं सदस्यत्व सुद्धा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने रद्द केलेलं आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील हे मग मराठा आरक्षणाचा प्रश्न असू दे किंवा इतर अनिल देशमुख साहेबांचं प्रकरण असू दे, सिल्वर ओकरी हल्ला असू दे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला वेगळं वळण असू दे, अशा वेळेला वारंवार प्रक्षोभक विधानं करणं, चिथावणीखोर विधानं करणं, कट रचणं, असंवैधानिक भाषा वापरणं, अनैतिक भाषा वापरणं, त्यानंतर समाजातील विशिष्ट उत्तुंग कारकीर्द असलेल्या व्यक्तींना टार्गेट करणं, त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणं, अशा प्रकारचे जे ॲडव्होकेट ॲक्टमध्ये प्रोफेशनल इथिक्स घालून दिलेले आहेत त्या इथिक्सचं वारंवार उल्लंघन करतात. जे नॉर्म्स रेग्युलेशन्स आणि हे जे मोरल प्रोफेशन आहे त्या मोरल प्रोफेशनवर हल्ला करण्याचं काम हे दाम्पत्य वारंवार करतात. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये दाखल झालेले आहेत, विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. जयश्री पाटील ॲब्सकॉन्ड आहेत आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे PC मध्ये पोलीस कस्टडीमध्ये राहिलेले आहेत, मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे ॲडव्होकेट ॲक्टच्या 24A नुसार ते डिस्क्वालिफाय होण्यास हे सगळे कारण कारणीभूत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे असंवैधानिक वागणं आणि अनैतिक वागणं या कारणापोटी आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणं, प्रक्षोभक, चिथावणीखोर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हे दाम्पत्य आहेत. त्यामुळे ॲडव्होकेट ॲक्टच्या 24A नुसार त्यांची सनद रद्द करावी अशा प्रकारची मी मागणी करते.